राष्ट्रवादी कांग्रेस जयचंद्र पवार पार्टी ने प्रदेश महासचिव अतुल वांदली के मार्गदर्शन में उपविभागीय अधिकारी को एक ज्ञापन देकर 50,000 रुपए हेक्टर की आर्थिक सहायता की घोषणा करने की मांग की है। हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के कई गांवों में रविवार शाम को आए तूफान के साथ ओलावृष्टि से रबी सीजन की गेहूं चना ज्वार के साथ ही आखिरी दौर की कपास की फसल को भी भारी मात्रा में नुकसान हुआ है। शरदचंद्र पवार पार्टी एनसीपी की ओर से एक ज्ञापन में यह मांग की गई है। इस पर समुद्रपुर तालुका अध्यक्ष महेश सूटिंग पाटिल, जिला उपाध्यक्ष राजेश थोट, जिला सचिव सुचिता सातपुते आदि पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। शेतकऱ्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आलंय उपविभागीय अधिकाऱ्यांना। मधल्या काळात जो हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यात गारपीट झालं, त्या संदर्भात निवेदन दिले, काय मागणी आहे तुमचं, काय शेतकऱ्याला काय न्याय द्यायला पाहिजे? आज आमची अशी मागणी आहे की आज विधानसभा हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये अचानक गारपीट झालेली आहे, पावसाचा खूप मोठा दुष्काळ झाला आहे, पिकांची नुकसानी झाली आहे, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे। तर आज माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या गटाकडून आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं आज इथे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आज 50,000 रुपये तरी मदत मिळाली पाहिजे, कारण की सरकारचं कुठेही शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आहे। आज शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होऊन राहिलंय, शेतकरी आत्महत्या करून राहिले आहे। तरी पण एकूणच शेतकऱ्यांच्या ज्या मागणीचं निवेदन दिलं ते मागण्या पूर्ण नाही झाल्या, तर समोर एक पाऊल काय येणार? जर आज ही मागणी पूर्ण झाली नाही तर यानंतर आमचं जे पुढचं पाऊल आहे ते आक्रमक राहणार, आणि आम्ही जनतेवर उतरून लोकांना सरकारला सांगणार की आज आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर ते आम्ही समोरच्या याच्यामध्ये त्यांना दाखवून देणार। आणि आम्हाला हे असं वाटते की सरकारची ही नुकसान भरपाई आहे ती भरपाई झालीच पाहिजे, कारण की आज कितीतरी शेतकरी नुकसानमुळे आज आत्महत्या करत आहे, आज त्यांची व्यथा आपण जर बघितली तर बघावसं नाही वाटत आहे। ही खूप मोठी म्हणजे आज लाजिरवाणी गोष्ट आहे। शेतकऱ्याला कापसाला सोयाबीनला मोठ्या प्रमाणात जो हमी भाव असतो त्याप्रमाणे भाव नाही मिळाला, त्याबद्दल आपण काय म्हणतो? आज ही तर गोष्ट खरंच लाजिरवाणी आहे की भरपूरशी सरकारने जे भरपूर वेळा आमिष दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की हा हमी भाव मिळणार, तो हमी हे फक्त आश्वासन राहिलं आहे, नुसतं त्याच्यासमोर काही नाही। आज शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्याला कापसाला सोयाबीनला भाव मिळेल जसा भाव पाहिजे आहे तसा भाव मिळालेला नाही आहे। जेव्हा अगोदरची सरकार होती तेव्हा सरकार बीजेपी सरकार म्हणायचे की आम्ही याला असा भाव देणार, त्या सरकारला इशारा काय? आमचा सरकारला हाच इशारा आहे, जर तुम्ही आज आमच्या समस्यांची दखल जर घेतली नाही, शेतकऱ्यांची दखल जर घेतली नाही, तर समोरचा सरकारची काय व्यथा होणार हे आम्ही आज दाखवून देणार आहे। तर जय जवान जय किसान। एकूणच आपण राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी होते त्यांच्याकडून शेतकऱ्यासंदर्भात ज्या प्रतिक्रिया होत्या निवेदन दिलं त्या संदर्भात आपण जाणून घेतलं। राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यासंदर्भात जे गारपीट झालं त्या संदर्भात निवेदन दिल्यात, दुसरे पदाधिकारी राष्ट्रवादीचे त्यांचे जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणू या काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आपलं? एकाएकी अवकाळी गारपीट झाला आहे आणि शेतकऱ्यांना वारंवार मागावं लागतो। आपण म्हणतो की आपला हा जो देश आहे हा कृषी प्रधान आहे, जर देश कृषी प्रधान आहे म्हणजे या देशाचा मालक कृषी आहे, शेतकरी आहे, मग शेतकरी असताना यांना मागावं का लागते? त्यांना मिळत का, त्यांना त्यांचा हक्क मिळत का नाही? त्यांच्या हक्कासाठी लढा उभा करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही, जर शेतकऱ्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभा करणार आणि रस्त्यावर उतरू, एवढं त्या प्रसंगी सांगतो। शेतकऱ्याच्या संदर्भात राष्ट्रवादीकडून आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे, त्या संदर्भात आपण दुसरे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणूया की त्यांचं काय म्हणणं आहे या मागणीबद्दल, काय म्हणणं आहे? 11 महावारीला रविवारी या विधानसभा क्षेत्रामध्ये जी गारपीट झाली त्यामुळे चना आणि गव्हाचे पूर्ण नुकसान झाले, अक्षरशः ते म्हणजे शेतामध्ये असे झोपून गेले। त्यामुळे मागणी काय? हेक्टरी 50,000 रुपयेमध्ये सोयाबीन आणि गव्हाला ह्या सरकारने नक्कीच करायला पाहिजे, याचं कारण असं, कारण कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावाची लाजरवाणी परिस्थिती ह्या गव्हर्नमेंटनं करून ठेवली, म्हणून चण्याला आणि गव्हाला हेक्टरी 50,000 रुपये सरसकट, ज्यांनी विमा काढला त्यांनी नाही काढला, सरसकट हेक्टरी 50,000 रुपयेमध्ये त्या गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे, असं आमचं पवार शरदचंद्रजी पवार गटाकडून SDO साहेबाला निवेदन दिलेलं आहे। याच्यानंतरचं पाऊल इथे जर यांनी मदत जाहीर केली नाही तर अतुल भाऊ वांदिले यांच्या नेतृत्वात प्रदेश सरचिटणीस त्यांच्या आंदोलना त्यांच्या नेतृत्वात आम्ही कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चा काढणार शेतकऱ्यांच्या वतीने। एकूणच शेतकऱ्यांसंदर्भात निवेदन दिलं, त्या संदर्भात ज्या मागण्या होत्या पूर्ण नाही झाल्या, तर पुढील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनरकर की रिपोर्ट।